नमस्कार मित्रांनो, मी महेश धनावडे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, साठी सेवानगरमध्ये तुम्ही पाहत असाल की आज टुर्नामेंट भरवल्यात. तुम्ही मित्रांनो क्रिकेटच्या किंवा कबड्डीच्या टुर्नामेंट मुंबई या गावच्या ठिकाणी पाहिल्याच असाल की बऱ्याच ठिकाणी अशा टुर्नामेंट भरवल्या जातात, पण व्हॉलीबॉलच्या टुर्नामेंट कुठे बघायला मिळाल्या नाही. पहिल्यांदाच सेवानगरमध्ये भरवल्या गेल्यात. आमच्या इकडच्या काही रहिवाशांनी ह्या भरवल्या गेल्यात. त्यातलेच काही प्लेयर आपल्या पाठीमागे आहेत, त्यांना विचारूया की कशा पद्धतीने आजची अरेंजमेंट असणार आहे आणि कुठे कुठे खेळवल्या जाणार आहे, किती मॅच होणार आहेत वगैरे आणि कशा पद्धतीने खेळवल्या जाणार आहेत, त्या आपण ह्यांना विचारून घेऊया. तर कशा पद्धतीने खेळवल्या जाणार वगैरे. नमस्कार मित्रांनो, यावर्षी आम्ही प्रथमच व्हॉलीबॉलचं मॅच स्टार्ट केलेलं आहे. ते आमचं पहिलंच वर्ष आहे. तर साधारण मॅचचं असं आहे की टोटल 6 टीम आहेत. 6 टीमपैकी एक टीम 5 मॅच खेळणार आहे. 5 पैकी 3 मॅच जिंकायच्या आहेत. जी टीम 3 मॅच जिंकेल ती सेमीफायनलसाठी क्वालिफाय होईल आणि जी टीम हरेल ती डायरेक्टली बाहेर होईल. सेमीफायनलला गेल्यानंतर जी टीम सेमीफायनलमध्ये हरेल त्याची मॅच 3rd पोझिशनसाठी लागली जाईल आणि बाकीच्यांची मग फायनलला जाईल, जी कोणती टीम असेल ती. अशा प्रकारे नियोजन केलेलं आहे. त्याचप्रकारे पुरणच्या नाश्त्यापाण्याची पण सोय केलेली आहे मंडळाने. धन्यवाद मित्रांनो. अशा पद्धतीने नाश्ता पाणी वगैरे जे टुर्नामेंटमध्ये खेळणारे प्लेयर आहेत त्यांना हे टी शर्ट वगैरे जर्सी दिलेली आहे आणि नाश्ता पाणी सगळं इथं सोय केलं. त्याने हा नवीन उपक्रम राबवला तर आपण ग्राउंडमध्ये पण जाऊन बघूया की कशा पद्धतीने नियोजन केलं. तर चला आपण डायरेक्ट ग्राउंडमध्ये जाऊ. चालू होणारा सामना जय पंचमुखी स्टार विरुद्ध सेवानगर फायटर्स. टॉस होणार आहे, थोड्या वेळात टॉस होईल. स्टारचे प्लेयर सेवानगर फायटर आता पाहायला मिळतो. आपल्या पहिल्या मॅचचा पहिला टॉच आहे तुझी. मित्रांनो, सामन्याला सुरुवात झाली इथे आणि हा सामन्याचा पहिला व्हॉलीबॉलची सर्व्हिस. पहिली सर्व्हिस करतोय हा सचिन मानकर आणि कायचा पहिलाच बॉल दुसऱ्या ग्राउंडमध्ये जाताना आणि खूप सुंदर अशी सर्व्हिस आणि हा पहिला पॉईंट मिळतो तो पंचमुखी टीमला. खूप सुंदर अशी सर्व्हिस होती पहिली. पहिला पॉईंट मिळाला आहे. सर्व मॅच ह्या 11 पॉईंटची असतील. सेमीफायनल आणि फायनल ह्या 15 पॉईंटची असतील. ज्याचे 11 पॉईंट पहिले होतील ती टीम विन केली जाईल. आणि आता ग्राउंड चेंज करताना मित्रांनो 11 पॉईंटनंतर 11 पॉईंटची गेम आहे आणि 11 पॉईंटनंतर आपल्याला हे आता ग्राउंड चेंज करताना पाहायला मिळालं. खरं तर मित्रांनो अशा टुर्नामेंट पाहायला खूप कमी मिळतात. कबड्डीच्या किंवा क्रिकेटच्या टुर्नामेंट खूप साऱ्या असतात. हर संडे क्रिकेटच्या टुर्नामेंट या भरलेल्या असतात. पण व्हॉलीबॉलचा हा नवीन उपक्रम सेवानगरने राबवला, त्याबद्दल पहिलं सेवानगर रहिवाशांचं हार्दिक अभिनंदन. त्याचप्रमाणे लागलेला सर्व खेळाडूंचा, त्याचप्रमाणे हितचिंतक असतील यांचा हातभार. यामुळे ह्या टुर्नामेंट ह्या आजच्या खेळताना दिसत आहेत आणि सक्सेसफुली दिसत आहेत. पहिला जो सामना झाला त्याच्यामध्ये विजेता सामना हा सेवानगर फायटर झाला. त्याचे कॅप्टन रोहित तो आता आपल्याला सांगेल कशा पद्धतीने रोहित कशा पद्धतीने म्हणजे दिवस काम प्लॅनिंग काय होता तुमचा वगैरे. आमचा कॉम्बिनेशन 1 नंबर होता आणि आम्ही प्लॅन केलेला जितायला. पण कसं आमचं जरा 2 प्लेअर शॉर्ट पडले. बरोबर. पण आम्ही ते ॲडजस्ट करून आता आमच्या टीम कॉम्बिनेशन. तर आम्हाला खूप आनंद आहे. खूप खूप धन्यवाद रोहित तुला पुढच्या मॅचसाठी आणि तुम्ही नक्कीच फायनलपर्यंत पोचाल अशी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. त्याचबरोबर आता पंचमुखी स्टार ही पराभूत झाले पहिल्याच सामन्यामध्ये.
जो पहिला सामना झाला त्याच्यामध्ये घाटकोपर फायटर ही जिंकले आणि पहिला अपयश आलं हे पंचमुखी स्टारला, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय कॉम्बिनेशनमध्ये गेम प्लॅनिंग काय होतं? प्लॅनिंग खूप चांगलं होतं व्यवस्थित होतं, थोडंसं काही कारण मिसअंडिंग अजून तुमच्याकडे चार मॅच आहे, चार मॅच मध्ये अजून तुम्हाला तीन मॅच काढायचे आहेत, तर आम्ही म्हटलं आणि आमची टीम मला सपोर्ट झाली की त्यामध्ये आम्ही करू शकतो. मला पूर्णपणे माहिती वाटते की आम्ही मॅच करू. तुम्हाला शुभेच्छा देतो आमच्या मुंबईतला कोकण केरळ चॅनल मार्फत, तर तुम्ही नक्कीच पुढच्या तीन मॅच नक्कीच. मित्रांनो, फायनली पहिला राऊंड हा संपलेला आहे, आता दुसऱ्या राऊंडला सुरुवात होईल. अशा टोटल पाच राऊंड होणार आहे तिथे, आणि पाच राऊंडमध्ये जो तीन राऊंड जिंकेल तो सेमीफायनल क्वालिफाय करणार आहे. तर स्पेशल पनवेलवरून प्लेअर मागवलेत स्पेशल क्रिकेटची मॅच खेळण्यासाठी, स्पेशल मागवलं. आता बघूया दुसरा सामना सुरू होणार आहे आणि त्याच्यामध्ये रायगड मावळे. मित्रांनो, आवाज पण मोठाच वाटतो रायगड मावळे म्हटल्यानंतर, जे टीमचं कॉम्बिनेशन उंच वाटतंय. तर बघूया ह्या मॅचमध्ये काय होतं, आपल्याला काय पाहायला मिळतं, कशा पद्धतीने ह्या दोन्ही टीमचं कॉम्बिनेशन पाहायला मिळतं. तर आता मॅच सुरू होते, तर आपण मॅच बघूया. दोघा पण एकाच मारायचं म्हणत, पुढचे तरी चांगले खेळायचे मस्त रे. नाही मारत खेळाडूंसाठी लागणार नाश्ता इथे तयार होते. कांदे पोहे खाली पाच पाच राऊंड चालू आहेत, आणि आता इथे खेळाडूंसाठी जाणार नाश्ता सर्वात स्पेशल खेळाडूंसाठी. कोणता फ्लेवर? ऑरेंज. ओके, नाश्ता करायला. या नाश्ता गरम गरम कांदा पोहे. या ठिकाणी पाठीमागे बघत असाल की आता ज्या टुर्नामेंट चालू होत्या, त्या टुर्नामेंटच्या सर्व खेळाडूंना इथे नाश्त्याची प्लस कोल्ड ड्रिंक्स ठेवले गेले, की जेवढे प्लेअर इथे खेळतील तेवढ्या सगळ्यांनी इथे ब्रेकफास्ट आणखीन कोल्ड ड्रिंक्स. आता ब्रेकफास्ट झाला त्यांचा, तर सगळे सरबत आणि कोल्ड ब्रेकफास्ट करून घेतात. त्याच्यानंतर आपला तिसरा राऊंड चालू होईल. ब्रेकफास्ट झाला आहे, ब्रेकफास्टनंतर आता ब्रेकफास्टच्या नंतरचा पहिला सामना खेळवला जातो आहे.
आणि आत्तापर्यंत जे वर्चस्व गाजवलेली टीम म्हणजे आत्तापर्यंत कोण फायनल झाले हे आपण अजूनपर्यंत सांगू शकत नाही, पण आपण एक एखाद्या त्यातल्याच खेळाडूला आपण विचारूया की कोण वर्चस्व गाजवत असेल. राजू सांगेल आता आपल्याला की आत्ता सध्या तरी टॉपवर कोणती टीम आहे आणि कशाबद्दल अजून किती ग्राउंड बाकी आहेत आणि कोणती टीम पुढे जाऊ शकते फायनलपर्यंत. सध्या तरी मला असं वाटतं की प्रत्येक टीमची दोन दोन राऊंड आहेत. ओके, पण त्याच्यामध्ये कसं सध्या तरी आपण टॉपवरमध्ये आपली 700 फायटर्स आहे. ओके, रोहितची टीम, रोहित तटकर यांची टीम आहे 700 फायटर्स, तिथे सध्या वर्चस्व गाजवते. ओके, पण शेवटी सामना आहे कारण अजून दोन दोन सामने बाकी आहेत. दोन दोन सामन्यामध्ये जर आम्ही दोन्ही जण मारले तरी पण आम्ही सेमीपर्यंत पोहोचू शकतो. बरोबर, सध्याची तरी ही सिच्युएशन आहे, पण सध्या टॉपर परफॉर्मन्समध्ये आपली 700 फायटर्स आहे. ओके मित्रांनो, आत्तापर्यंत काही सांगता येत नाही तर आपण नक्कीच हा मॅचचा आनंद घेऊ आणि फायनलला बघूया कोण कोणती टीम पोहोचते. तर चला मित्रांनो, डायरेक्ट आपण ग्राउंडमध्ये जाऊ. मित्रांनो, टीमचं गेम प्लॅनिंग चालू आहे. गेम प्लॅनिंग चालू आहे ते की कशा पद्धतीने खेळायचं, कारण दोन राऊंड कम्प्लीट झालेत, आता तिसरा राऊंड चालू झाला आहे आणि कॅप्टन थोडंसं समजवत आहेत आपल्या प्लेयरांना. मित्रांनो, एक सेमीफायनल पहिली सेमीफायनल झाली, आता दुसरी सेमी फायनल होईल. याच्यामधले विजेत्या टीमच्या कॅप्टनशी आपण आता बोलून घेऊया. आत्ताच सेमीफायनलचा सामना संपलेला आणि त्याच्यामध्ये पंचमुखी ही टीम विजेती झाली आणि ती फायनलला पोहोचली. आता तर त्यांची प्रक्रिया आपण जाणून घ्या, कारण एक्साइटमेंट आहे त्यांच्यामध्ये खूप, त्यांच्या प्लेयरामध्ये, कारण ते फायनलला पोहोचले. तर आपण त्यांच्या कॅप्टनला विचारूया की काय एक्साइटमेंट आहे आणि तुमची फायनलची गेम प्लॅनिंग काय असेल. आमची फायनलची गेम प्लॅनिंग अशी आहे की आमचे प्लेयर सगळे एकदम व्यवस्थित खेळणार आहेत, सगळ्यांना म्हणजे प्रोत्साहित आहेत, एकमेकांना सपोर्ट करतात, त्याच्यामुळे फायनल आम्हीच मारणार. कोकणकडून आणि फायनल नक्कीच तुम्ही जिंकाल आशा करतो. फेसबुक लाईव्ह कर ना कोणतरी, फेसबुक लाईव्ह दे ना कॅन. मित्रांनो, ठरल्याप्रमाणे तुम्हाला मी मागाशी बोललो होतो की पनवेलवरून सेपरेट टुर्नामेंटसाठी प्लेअर मागवलेला आणि ही टीम रायगड मावळी फायनलला पोचले आणि आता त्यांचा अंतिम टप्पा आहे. तर पाहूया आता की पुढची त्यांची जी टुर्नामेंट आहे ती कशा पद्धतीने होते ती. तर तुम्ही काय तुम्हाला शुभेच्छा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शिवराय. सामना होतोय टुर्नामेंटमधला आजचा सामना आणि हा फायनलचा सामना असेल. आजच्या ह्याच्यामध्ये जो फायनल जिंकेल तो टुर्नामेंटची ट्रॉफी उचलणार आहे. तर मित्रांनो, आपण हा सामना एन्जॉय करूया. चला आपण डायरेक्ट आता मॅचला स्टार्ट होतोय, मॅच पाहूया. Yeah.
ये मारा बॉल बाहर से सुन लो मित्रांनो फायनल ही चालू आहे ना तिकडे क्रिकेटची मॅच पण चालू आहे इंडिया इंग्लंड त्याच्यामध्ये आता सध्या 110 रन 1 विकेट रोहित शर्मा आउट झाला आहे आणि त्याच पद्धतीने इकडे एक फायनल चालू आहे रायगड मावळे वर्सेस पंचमुखी मित्रांनो ह्या फायनलमध्ये आता रायगड मावळे प्लस पंचमुखी त्याच्यामध्ये पंचमुखीचं पारडं जड आहे आणि पंचमुखीने फायनल जिंकलेले आहे आणि आजचा फायनलचा सामना इथं संपला आहे आणि पंचमुखी विजेता टीम आहे आणि उपविजेता टीम आहे आपण व्हॉलीबॉल स्पर्धेचं आयोजन केलं होतं आणि आपल्या स्पर्धेला सगळ्यांनी प्रतिसाद एकदम उत्कृष्टपणे दिलेला आहे त्यामुळे सगळ्या प्लेयर्सचे हार्दिक अभिनंदन ज्या एकोपानी आणि ज्या पद्धतीने आपण आता खेळलो त्याच एकोपाने आपण पुन्हा एकदा एक दुसरं पर्व भरवणार आहोत लवकरच त्याची सगळ्यांना सूचना देण्यात येईल पण आता प्राईज डिस्ट्रीब्युशन करूया पारितोषिक वितरण करूया आता तिसऱ्या क्रमांकाचा प्राईज आहे सँडी पल्टन यांचं कार्यकर्ते दिनेश भालेकर यांना मी सांगेन त्यांनी द्यायचंय रोख रक्कम असं प्राइस देण्यात येत आहे टीम विनर आहे रायगड मावळे ओनर आहे राज चक्करे उर्फ डॅनियलला आणि प्रथम पारितोषिक आणि रोख रक्कमचे मानकरी धरले जय पंचमुखी एकदम प्राइस आता टूर्नामेंट संपलेले आहेत आणि पंचमुखी टीमने फर्स्ट प्राईज मारले सेकंड प्राईज रायगड मावळे आणि थर्ड प्राईज मारले ते सँडी फल्टन मित्रांनो हा होता आजचा प्रवास पहिलीच टूर्नामेंट होती आणि खूप चांगल्या पद्धतीने ते सेलिब्रेशन झालं या टूर्नामेंटचं तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशा नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत बाय बाय टाटा टेक केअर बाय बाय पार्टी पाहिजे म्हणतात ए राजवाडी चल जा